नमस्कार, आशाकी रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बनवूया मिरची पावडर टाकून साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी काय काय लागते ते आपण बघूया. हे साबुदाणे स्वच्छ निवडून 4 तास भिजत ठेवले होते. भिजवायचे, पाणी काढून टाकायचं. 10 मिनटं पाणी ठेवून पाणी काढून टाकायचं आणि 4 तास असे ठेवून द्यायचे, तसे चांगले नरम होतात. मिरची पावडर ही फक्त मिरची पावडर आहे, ह्याच्यात दुसरं काही नाही. हे मीठ, हे शेंगदाणे भाजून केलेलं कूट, हे शेंगदाणे अख्खे भाजून घेतले. हे शुद्ध घी घेतले फोडणीसाठी. शुद्ध घी नसेल तर तेलही चालतं. आता कढई मी तापत ठेवलेली आहे, आपण टाकून घेऊया. तेल तूप काही चालतं. आता आपण हे साबुतांदूळ थोडस मीठ लावून मिक्स करून घेऊया. काही लोकांचा असा गैरसमज असतो की मिरची पावडर चालत नाही उपवासाला. मिरची, हिरवी मिरची चालते, मग मिरची पावडर चालायला काय हरकत आहे. फक्त मिरची पावडर, त्याच्यामध्ये काय दुसरा मसाला नसतो. आपण घेतानाच मिरची पावडरच घ्यायची फक्त. हे मी मीठ लावून घेतले, गॅस थोडंसं वाढवते. टाकून घेऊया. गॅस मध्यम लावून चांगलं हलवून घ्यायचं. आवडत असेल तर साखर टाकायची थोडी, तुमच्या आवडीवर येते. त्या दिवशी पण मी दाखवली खिचडी, पण ती हिरवी मिरची टाकून आणि बटाटा, ह्याच्यामध्ये पण बटाटा टाकला तरी चालतो, आपल्या आवडीवर आहे सगळं. तर मी चांगलं परतून घेते 2-3 मिनिट. गॅस मध्यम ठेवून हे मी 2-3 मिनटं चांगलं परतून घेतलं साबुतांदूळ भिजलेले आपले. आता गॅस थोडा कमी करते. आपले शेंगदाणे टाकूया भाजून घेतलेले. हे शेंगदाण्याचं कूट 1 वाटी घेतलं आहे, कारण 250 ग्राम शेंगदाणे आहे. मिरची पावडर टाकूया आपल्या आवडीनुसार. आपण तिखट खातो, कमी जास्त कसं खातो त्याप्रमाणे टाकायचं. आवडत असेल तर साखर टाकायची, थोडंसं मीठ टाकूया. मीठ कमीच टाकायचं, कारण साबुदाण्याला पहिलं आपण लावून घेतले. जिरेही टाकलं फोडणीत तरी चालतं. आता मी चांगलं मिक्स करून घेते 2-3 मिनिट. आता 2-3 मिनिट मी सगळं मिक्स करून घेतलं चांगलं. आता आपण गॅस एकदम बारीक लावायचा आणि झाकण ठेवायचं 5 मिनिट. झाकण ठेवूया 5 मिनिट. आता 5 मिनिट झालेत, आपण झाकण काढून घेऊया. चांगली वाफ आली खिचडीला. थोडासा गॅस वाढवून हलवून घेते. मला गोड आवडत असेल तर थोडी साखर टाकायची, थोडा लिंबू रस टाकायचा. छान लागते, तशी पण छान लागते. लिंबू रस टाकून पण मस्त लागते. आता आपली खिचडी तयार झाली, पण गॅस बंद करून घेऊया. आता काढून घेऊया खाण्यासाठी. आपली झटपट साबुतांदळाची खिचडी तयार आहे, मिरची पावडर टाकून केलेली. धन्यवाद.